जनरल बिपिन रावत यांच्या अंत्यसंस्कारावेळी शेजारील राष्ट्रांचे वरिष्ठ लष्करी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. श्रीलंकेचे सीडीएस रवींद्र सिल्वा आणि माजी सीडीएस रवी विजय गुणरत्ने उपस्थित राहणार आहेत. भूतानचे रॉयल आर्मीचे ब्रिगेडियर डोर्जी रिंचेन आणि नेपाळचे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ लेफ्टनंट जनरल बाळकृष्ण कर्कीही उपस्थित राहणार आहेत. दिल्ली कॅन्टोनमेंटमधील ब्राड स्केअरमध्ये हे विधी होणार आहेत. हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले एकमेव जवान ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना बंगळुरूला हलवण्यात आलंय. त्यांच्यावर तामिळनाडूतील वेलिंग्टन तळावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अद्याप चिंताजनक असल्यामुळे बंगळुरूच्या लष्करी रुग्णालयात त्यांना आणण्यात आलंय. ते सध्या लाईफ सपोर्टवर असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संसदेत दिली. जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातापूर्वीचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. दुर्घटनेपूर्वी हे हेलिकॉप्टर स्थानिकांना दिसलं. काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केल्याचा दावा केला. आकाशात उडणारं हे हेलिकॉप्टर अचानक धुरात गायब होताना या व्हिडिओत स्पष्ट दिसतं. बिपिन रावत यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. चुका करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे. छत्रपती घराणे आणि आर्मीचे पूर्वीपासूनचे संबंध त्यांना माहीत असावेत म्हणून भेटीसाठी आवर्जून आले होते अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. कर्नल बिपिन रावत यांच्या मृत्यूमुळे राष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर वैयक्तिक मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर यांनी व्यक्त केली आहे. भारताचे सीडीएस जनरल अधिकारी बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टरनं अपघाती निधन झाल्यानं सैन्यातील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कल्याणमधील मोहनलाल डेडिया इंग्लिश हायस्कूल येथील कला शिक्षक यश महाजन यांनी खडूचित्र माध्यमातून बिपिन रावत यांचं चित्र रेखाटत त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे थंडीत अडथळा निर्माण झालाय. आज आणि उद्या काही भागात पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा सर्वत्र कोरडं हवामान होणार असल्यानं तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विरगावातल्या शेतकऱ्यानं ऑक्टोबर महिन्यापूर्वीच कलिंगडाची लागवड केली. परराज्यात ऑफ सीझन कलिंगडाची मागणी वाढत असल्यानं त्यानं हा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यातच त्याच्या शेतातील कलिंगड विक्रीसाठी तयार झालाय. दिल्लीच्या व्यापाऱ्यानं एकाच दिवसात 25 रुपये किलो दरानं 4 एकर शेतीतील 100 टन माल विकतही घेतला. या 4 एकरात शेतकऱ्याला तब्बल 25 लाखांचं उत्पन्न मिळालंय. चंपाषष्टीनिमित्त मनमाडमध्ये रेड्यांच्या टकरीचा थरार रंगला. महर्षी वाल्मिकी स्टेडियमवर या रेड्यांच्या झुंजी रंगल्या. गवळी समाज आणि दूध उत्पादक संघानं याचं आयोजन केलं होतं. केवळ मनमाड शहरातील रेड्यांची टक्कर लावण्यात आली. यात विजयी रेड्यांच्या मालकाला मोठ्या रकमेचं बक्षीस देण्यात आलं. या झुंजी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठी गर्दी झाली होती. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात मातोंड पेंडूरमधला श्रीदेव गोडमुखची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गेले 2 वर्ष कोरोनामुळे जत्रोत्सव गावापुरताच मर्यादित होता. मात्र यावर्षी जत्रोत्सवात 1000 भाविकांनी गर्दी केली होती. गोडेमुख देवाला कोंबड्याचा नवस केला जातो. एका दिवसात 30 ते 35 हजार कोंबड्यांचे बळी दिले जातात. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्टी महोत्सवाची सांगता झाली. या उत्सवानिमित्त राज्यभरातल्या लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली. कुलदेवतेच्या कुलाचारासाठी भाविक राज्यभरातून जेजुरी गडावर येतात. देव दिवाळीपासून सुरू असलेल्या उत्सवाची सांगता करण्यात आली. बिपिन रावत यांच्या अपघाताची चौकशी व्हावी. जर जबाबदार अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं होत असेल तर दुर्दैवी आहे असं काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. ते पुण्यामध्ये बोलत होते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली युपीए आहे. संजय राऊतही पुढाकार घेत आहे. युपीए भक्कमपणे उभी राहील असंही थोरात म्हणाले. बीएमसी सभेतील धक्काबुक्की प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविकांनी राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. पालिका सभेत 3 डिसेंबरला भाजपकडून धक्काबुक्की विनयभंग झाल्याची लेखी तक्रार नगरसेविका शीतल म्हात्रे विशाखा राऊत अरुंधती दुधवडकर यांनी केली. भाजप नगरसेविकांची तक्रार चुकीची आहे. भाजपला काही काम नाही. जुने व्हिडिओ उकरून काढतायत असा हल्लाबोल सेना नगरसेविकांनी केला. शासनाची दिशाभूल करून हिंगोली शिक्षण विभाग खोटी विद्यार्थी संख्या दाखवून अनुदान लाटत असल्याचा आरोप राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलनं केला आहे. या प्रकरणी कोट्यवधींचा गैरव्यवहार करणाऱ्या दोषींचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काउन्सिलनं अर्धनग्न आंदोलन केलं. काउन्सिलनं यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात बीड जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत. मांजर सुंबा इथं बैलगाडी रस्त्यावर सोडून चक्का जाम करत रास्ता रोको आंदोलन केलं. चक्का जाममुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ रद्द करा, अन्यथा महावितरण कार्यालयात जागरण गोंधळ करू, असा इशारा भाजप किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिला. आगामी महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं चंद्रपूरमध्ये अपक्ष आमदार सत्ताधारी विरोधात आक्रमक झालेत. अपक्ष आमदार जोरगेवार आणि त्यांच्या यंग चांदा ब्रिगेड संघटनेनं भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेनं स्वच्छतेच्या बाबतीत 3 स्टार मानांकन मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जोरगेवारांनी मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला. घोटाळ्याच्या बाबतीत सत्ताधारी भाजप 5 स्टार असल्याची टीका त्यांनी केली. ठाण्यामध्ये मनसेनं जनजागरण मोर्चा काढला. शिवसेनेनं प्रत्येक निवडणुकीदरम्यान ठाणेकरांना दिलेल्या वचननाम्यातील एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे ठाणेकरांची फसवणूक झाली आहे, असा हल्ला बोल मनसेनं केला. मासुंदा तलाव ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा काढण्यात आला. अभिजित पानसे अविनाश जाधव यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. यापुढे प्रत्येक चौकात फलक घेऊन मनसे सत्ताधाऱ्यांविरोधात जनजागृती करणार आहे. बीड जिल्ह्यात परळी आगारातील बस चालकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. परळी आगारातून 34 दिवसानंतर बुधवारी बस सुटली. त्याच बसच्या चालकानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नागनाथ गीते असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारांसाठी त्याला दाखल करण्यात आलंय. सुसाईड नोटमध्ये वरिष्ठांच्या धोरणांच्या विरोधात आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. सोलापूर विभागातील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरून आक्रमक झालेत. शासनानं दिलेल्या निलंबन तसंच बदली आदेशाची होळी करत निर्णयाचा निषेध नोंदवला. एकतर शासनात नाहीतर मसणात, हम सब एक हे, आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी सोलापूर एसटी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. जालन्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेनं पाठिंबा दिलाय. कर्मचाऱ्यांवर कामावर रुजू होण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करत मनसेनं आजभर रस्त्यात जाफराबाद देऊळगाव राजा बस अडवली आणि बस पुन्हा डेपोत पाठवली. तर प्रवाशांना मनसेकडून तिकीटं देत खासगी वाहनानं पुढे पाठवण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी मनसेचे तालुका सचिव पंढरीनाथ मस्के यांना टेंभुर्णी पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिलं. वाशीममध्ये तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला एसीबीनं अटक केली आहे. तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कंत्राटी तत्वावर काम करणारा संगणक परिचालक भागवत चौधरी यानं 1000 रुपयांची लाच मागितली होती. रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. रेशन कार्डची तृतीय प्रत तयार करून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. औरंगाबादमध्ये एका अल्पवयीन मुलानं मोबाईलसाठी आपल्या आतेभावाचा निर्घृण खून केला. अल्पवयीन असलेल्या अंकुश म्हैसमाळे याला त्याच्या आजोबांनी नवा मोबाईल घेऊन दिला होता. त्याचा मामेभाऊ मोबाईल मागत होता, त्याला नकार दिल्यावर भावानं अंकुशला 30 नोव्हेंबरला ढोरकीन शिवारात बोलवलं. फोटो काढण्याच्या बहाण्यानं त्याला विहिरीजवळ नेलं आणि आत ढकललं. बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंकुशच्या डोक्यात त्यानं धोंडाही घातला आणि त्याचा खून केला. 1 तारखेला अंकुशच्या अपहरणाची तक्रार दाखल झाली होती. 2 दिवसांनी विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. वाळूज पोलीस तपासात मामेभावानं क्षुल्लक कारणासाठी अंकुशचा खून केल्याचं स्पष्ट झालंय. पुण्यामध्ये खराडीमध्ये बीआरटी बस स्टॉपवर कार धडकून अपघात झाला. यात 2 तरुणांचा मृत्यू झालाय तर 2 गंभीर जखमी झालेत. बीआरटी बस स्टॉपवर कार धडकल्यानं 2 जण जागीच ठार झाले तर 2 गंभीर जखमी झालेत. भरधाव वेगानं ब्रिझा कार वाघोलीच्या दिशेनं जात होती. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.